नमस्कार मंडळी कसे आहात पुन्हा एक मजेदार गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चला तर मग गोष्ट सुरू करूया पहिल्यांदा जेव्हा दोन लोक जवळ येतात तेव्हा ते एक होणं ती पहिली पहिली वेळ काहीशी वेगळीच असते कोणासाठी अमेझिंग असते कोणासाठी वेदनादायक तर कोणासाठी खास तर कोणासाठी कॅज्युअल पण माझ्यासाठी तो सेक्सचा पहिला वहिला अनुभव काहीसा असा होता की आजही आठवल्यावर गालावर हसू येतं माझी तशी होती की मी पहिल्यांदा सेक्स त्याच व्यक्तीशी करेन जिच्यावर माझं प्रेम जडेल ज्याच्यावर माझं खूप खूप प्रेम असेल एवढं की बेभान होऊन आम्ही जवळ येऊ आणि ही तशी ख्रीही झाली माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि माझा विश्वासच बसला नव्हता की जेव्हा मला कळल की त्याचही माझ्यावर प्रेम आहे पण मी याचा विचार केला नव्हता की एक टिएन जर असताना की मोठ झाल्यावर जेव्हा एका व्हर्जिनसोबत दुसरा व्हर्जिनची पहिल्यांदा सेक्सची वेळ येते तेव्हा कोणत्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागेल तोच हा किस्सा जे झालं ते काही अचानक झालं नाही आम्ही ब्याच वेळापासून संधीच्या शोधात होतो या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि काही प्रमाणात प्लॅनिंगही केलं होतं त्याने तर कंडोम्सही विकत घेऊन ठेवले होते आणि इंटरनेटवरून सेक्सबाबचे से डूज आणि डोंटस आम्ही वाचून ठेवले होते आम्ही तर एकत्र पोर्न फिल्म्सही बघितल्या होत्या म्हणजे आम्हाला याबाबतची सगळी माहिती असेल आणि पहिल्यावेळी काही चूक होणार नाही आम्ही दोघंही याबाबत बरंच बोललोही होतो एवढं की आम्ही एका पॉइंटला त्या क्षणापर्यंत पोचलोही होतो आम्ही एकमेकांसमोर कपडेही काढले होते आम्हाला अजिबात काही वेगळं वाटलं नाही आणि ना काही का शर्म वाटली अखेर आमची वाट पाहण्याची वेळ संपली होती तो फर्स्ट टाइम सेक्स करण्याचा क्षण आम्हाला मिळाला होता जेव्हा त्याचे आईबाबा विकेंडला शहराबाहेर गेले होते तेव्हा आम्ही त्या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं माझ्या आईला मला एक बॉयफ्रेंड आहे हे माहीत होतं आणि त्याच्यासोबत बाहेर फिरते हे माहीत होतं पण तरीही सेफर साईड मी तिला सांगितलं की आम्ही दोघं आधी मॉलला जाणार आहोत आणि त्यानंतर सिनेमा पाहायला जाणार आहोत त्यामुळे कदाचित माझा फोन लागणार नाही मला असं वाटतं होतं की मध्येच तिचा फोन येऊ नये आणि नेमक्या क्षणी पचका नको व्हायला मी सकाळी बरोबर अकरा वाजता त्याच्या घरी पोचले मी खूपच नर्वस होते आणि सुद्धा माहीत नेमक्या काय काय भावना मनात येत होत्या त्याच्या कुक गीता दिदीने दरवाजा उघडला अरे या घरात कशा काय आम्ही तर यांना सुद्धा विकेंडला सुट्टी द्यायचं ठरवलं होतं नंतर मला कळलं की गीता दिदी आम्हा दोघांच्या जेवणापर्यंत तिकडे थांबणार होती आम्ही दोघांनी विचार केला की पटापट -पत जेवून घेऊया म्हणजे त्या लवकर जातील आम्ही दोघं गुपचूप जेवायला बसलो खरंतर मला त्याच्याशी खूप काही बोलायचं होतं पण त्या सेक्सच्या पहिल्या अनुभवाच्या क्षणामुळे डोक्यात इतकं काही सुरू होत की काहीच बोलले नाही कारण चुकून काही निघालं तर गीता दिदी घाबरायच्या जेवण झाल्यानंतर आम्ही दोघांनी एक दीड तास वाट पाहिली गीता दिदी भांडी घासत होत्या आम्ही दोघं त्यांना दाखवण्याकरता टीव्ही बघत होतो आम्ही फक्त एकत्र बसलो होतो पण आमच्या दोघांचंही लक्ष टीव्हीकडे अजिबात नव्हतं आम्ही आमच्या पहिल्या सेक्सबाबत घाबरलेले होतो शेवटी गीता दिदी गेल्या जाण्याआधी त्या हे सांगायला विसरल्या नाहीत की मध्ये जेवण आहे आणि विकेंडला काय काय खाता येईल जसंत्या गेल्यावर दरवाजा बंद झाला आम्ही एकमेकांना किस करायला सुरुवात केली आम्हाला दोघांनाही जोरात हसू आलं आम्ही दोघंही सोफ्यावरून उठून बेडरूममध्ये गेलो घाईघाईने एकमेकांचे कपडे काढले चल सुरुवात करूया असम तो म्हणाला आणि माझ्याही तोंडातून हो बाहेर पडलं यानंतर काहीतरी विचित्र गोष्टी घडू लागल्या सर्वात आधी कंडोम काढताना त्याच्या हातातून ते सटकून बेडच्या खाली पडलं आम्ही दोघं टॉर्च घेऊन ते शोधू लागलो अखेर ते मिळालं जसं आम्ही सेक्स करायला सुरुवात केली मला दुखू लागलं आणि माझ्या तोंडून हलके हलके आवाज निघू लागला आ हा माझ्या आवाजाने त्याला चक्रावल्यासारखं झालं त्याचा सगळा उत्साहच मावळला मग आम्ही पुन्हा सुरुवात करायचं ठरवलं पुन्हा पहिल्यापासून पण पुन्हा माझ्या तोंडातून आवाज बाहेर पडला आणि परत तेच झालं आम्ही असम तीन ते चार वेळा ट्राय केलं आणि ते दुखणं आठवून मी पुन्हा घाबरू लागले जसम पहिल्यांदा कोणी ड्राइव्ह करत असतं तेव्हा रिकाम्या रस्त्यावर कोणीही नसताना ट्रफिक नसतानाही घाबरतं आणि हॉर्न मारतं तसं माझं झालं माझ्या तोंडातून किंचाळी बाहेर पडायची आणि तो माझ्या विचाराने घाबरून जायचा जोपर्यंत तो पुन्हा मूडमध्ये यायचा तोपर्यंत माझा मूड ऑफ झालेला असायचा ही गोष्ट तब्बल दहा वर्षांपूर्वीची आहे जेव्हा भारतात सहजासहजी कंडोम खरेदी करता येत नसे निदान आमच्या शहरात तरी नाही आम्ही विचार केला होता की व्हॅसलीन किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करूया पण आम्ही वाचलं होतं की त्यामुळे कंडोमला भोक पडू शकतं त्यामुळे आम्ही ती आयडिया नाही वापरली आम्ही दोघंही मूर्खासारखं बसलो होतो ज्यांना फर्स्ट टाईम सेक्सबाबत सगळं माहीत असतं पण प्रॅक्टिकली काहीच माहीत नसतं खूप विचार केल्यावर आम्ही दोघं बाथरूममध्ये गेलो आणि पाण्याचा वापर लुब्रिकंटसारखा करायचा विचार केला आता आम्हाला फक्त याच गोष्टीचा विचार करायचा होता की फ्रेंड्सने विचारलं की बेड ओला कसा झाला तर काय सांगायचं शॉवरखाली एकही कम्फर्टेबल पोझिशन आमच्यासाठी शक्य नव्हती बाथरूममध्ये उभं राहून सेक्स करणंही शक्य नव्हत कारण पाण्याच्या नळाने किंवा शॉवरमुळे आम्हाला लागलं असतं खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेक्सचा प्रयत्न करताय आणि दोघंही आधीच घाबरला आहात अचानक आमच्या डोक्यात आयडिया आली आम्ही दोघंही त्याच्या आईबाबांच्या खोलीत गेलो आणि बाथटबला बेड बनवण्याचा विचार केला विचार करताना ती आयडिया चांगली वाटत होती पण बाथकमध्ये बसताना नेमकं माझा हात साबणाला लागला आणि साबण टममध्ये पडला साबणावर माझा पाडला आणि नेमकी त्याच्यावर पडले माझं कोपर नेमकं त्याच्या सेन्सिटिव्ह जागी लागलं जिथे ते लागणं अगदीच अनावश्यक होतं तरीही सगळा गोंधळ विसरून आम्ही टममध्ये कोमट पाणी भरलं आणि त्यात अर्धा तास बसून राहिलो आता आम्ही दोघंही हल्लो होतो माझं तर रडूनही झालं होतं त्याच्या प्रायव्हेट पार्टला तर चांगलंच लागलं होतं मी इमोशनलपणे घाबरले होते आणि तो बिचारा वेदनेत होता काही वेळाने आम्ही पुन्हा बेडवर गेलो मी यावेळी माझं तोंड चांगल बंद केलं आणि चादरीने माझा चेहरा झाकून घेतला ज्यामुळे त्याला माझे एक्सप्रेशन दिसू नये त्यानंतर आम्ही पहिल्यांदा सेक्स केला साहजिकपणे मला दुखलत आणि भरपूर घामही आला होता पुन्हा माझ्या तोंडातून आवाज आला चादरीच्या आतून माझ्या ओढण्याचा आवाज त्याला ऐकू गेला आणि त्याचं अरावजल पुन्हा गेलं यावेळी तो थेट बेडवरून खाली उतरला आणि किचनमध्ये जाऊन त्याने माझ्यासाठी चहा बनवला आम्हाला दोघांनाही माहीत नव्हतं आणि काहीच अनुभव नव्हता की पहिल्यांदा सेक्स करताना नेमकं कसम फील होतं आम्ही दोघंही काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हतो आम्हाला तर हेही कळलं नाही की आमच्यात पहिला सेक्स झाला की नाही चहा घेताना आम्ही ठरवलं की आम्ही जगातील सगळ्यात बावळट कौला आहोत कारण आम्हाला माहीतच नव्हतं की आमची व्हर्जिनिटी एकमेकांसोबत गेली की नाही काही तासांनी संध्याकाळ झाल्यावर आम्ही काहीतरी खाण्याचा विचार केला आणि नंतर तो मला घरी सोडणार होता जसा लंच झाला होता तसाच डिनर झाला आम्ही दोघं एकदम गप्प होतो आणि कळत नव्हतं की आम्हाला एकमेकांशी काय बोलायचं आहे आम्ही आमच्या फ्रेंड्सना हे सांगितलं असतं तर त्यांनीही आमच्यावर विश्वास ठेवला नसता घरी गेल्यावर मी कितीतरी वेळ बेडवर लोळत पडले होते आईबाबांनी त्या सिनेमाबाबत विचारलं जो मी दिवसभर बघून आले होते मी म्हटलं खूपच वाईट सिनेमा होता मध्यरात्री जेव्हा मी बाथरूममध्ये गेले तेव्हा मी पाहिलं तर मला ब्लिडिंग होत होतं मी लगेच त्याला फोन लावला ऐकना मी कुजबुजत त्याला म्हटलं माझा आवाज बाथरूममध्ये घुमत होता मला भीती वाटत होती की माझ्या आईबाबांना माझा आवाज गेला तर मी आनंद होत त्याला सांगितलं म्हणजे खरंच पहिल्यांदा आपला सेक्स करून झाला तो म्हणाला हो कुल खूपच दमलो मी पण जे झालं ते योग्य झालं मी जोरात हसले माझं हसणं ऐकून त्यालाही हसू आलं तो म्हणाला की पुढच्या वेळी तरी निदान आपण बरोबर करू तर असा होता माझा फर्स्ट टाइम सेक्सचा अनुभव रोज अशा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा